महाराष्ट्र सरकारचं संपूर्ण राज्यभरात 4 कोटी वृक्ष लावण्याचा एक अभियान राबवण्यात आलेलं आहे. 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत हा अभियान राबवण्यात आलेला आहे. याचं ब्रीदवाक्य महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर एकच लक्ष 4 कोटी वृक्ष या ब्रीदवाक्याखाली ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. 4 कोटी वृक्ष संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लावण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या सरकारी कार्यालय असतील, पोलीस स्टेशन असतील, वेगवेगळी सामाजिक संस्था असतील, यांच्या माध्यमातून हे इनिशिएटिव्ह करण्यात आलेलं आहे, घेण्यात आलेलं आहे. आज झालेल्या एका कार्यक्रमामध्ये तळोजा कारागृहातील कैदी असो किंवा अधिकारी कर्मचारी असो किंवा एन जी ओचे काही पदाधिकारी असो यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचं कार्यक्रम करण्यात आलं. पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं यावेळी वृक्ष लागवडीकरिता पदाधिकारी, तळोजा जेलचे अधिकारी, कर्मचारी, कैदी आणि एन जी ओचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहायला गेलं तर या सगळ्या इनिशिएटिव्हमुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास आता होत चाललेला आहे त्याचा कुठेतरी समतोल राखण्याचा कार्यक्रम या काम या का माध्यमातून केलं जात आहे. पाहूयात या कार्यक्रमाची काही क्षण. असे तर महाराष्ट्रातील सगळे जेल, सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस, सगळ्यांचं याच्यात सहभाग आहे. प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे, प्रत्येक विभागाला. त्याप्रमाणे आम्हाला जेल खात्याला बी काही टार्गेट दिलेलं आहे. तर आमच्या वरिष्ठांनी आम्हाला 500 टार्गेट दिलेलं आहे. आम्ही 500 झाडं वन विभागाकडून मिळवलेली आहेत. तसंच रोटरी क्लब खारघर, त्यांनी देखील आम्हाला 500 झाडं दिलेली आहेत. त्यांच्यामार्फत देखील आम्ही हे वनीकरण करतो आहे. पर्यावरण चांगलं राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते जे झाडं लावणं हे महत्त्वाचं नाही, पण झाडं ते लावल्यानंतर ते टिकणं महत्त्वाचं आहे. कैद्यांना ते मी पटवून दिलं की तुम्ही ते झाडं कसं टिकतील हे ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. त्यामुळं ते कैदी स्वतःहून पाणी देणं वगैरे ते स्वतः करतात सगळे. त्यामुळं आता गेल्या वर्षी आम्ही लावलेले झाडं ते जवळजवळ 80 ते 90% झाडं जिवंत आहेत. आता सर काय सांगाल, आज जेलच्या आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जात आहे, एकच लक्ष 4 कोटी वृक्ष हे वृद्धवाक्य घेऊन काय सांगाल? या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय नमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे वनमंत्री आणि तथा अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यावर्षी राज्यामध्ये 1 ते 7 जुलै या कालावधीच्या दरम्यान 4 कोटी वृक्षांची लागवड करायचं ठरवलेलं आहे. या दृष्टिकोनातून निर्णया ठिकाणी अभियान सुरू झालेले आहेत. आज तळोजा येथील पोलीस, तळोजा येथील जे कारागृह आहे या कारागृहाच्या परिसरामध्ये इथे वृक्षारोपणाला सुरुवात झालेली आहे. या निमित्तानं आज इथे आयोजित केलेला कार्यक्रम आहे. मग त्याच्यामध्ये तळोजा जेलच्या वतीनं आयोजित केलेला कार्यक्रम असू द्या किंवा लायन्स क्लबच्या वतीनं केलेला कार्यक्रम असू द्या, मी जेलचे अधीक्षक सन्माननीय गायकवाड साहेब आहेत किंवा लायन्स क्लब कामोठे, लायन्स क्लब पनवेल, या दोन्ही ठिकाणी CBD लायनेज डिस्ट्रिक्टचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी या ठिकाणी अरविंदरजी आहेत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील की त्यांनी या दृष्टिकोनातून आज पुढाकार घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकार 4 कोटी झाडं लावायच्या अनुषंगानं वेगवेगळे उपक्रम आयोजित करते, सेल्फी विथ द ट्री सारखे एक स्पर्धा आयोजित करते. पण जेव्हा लोकांचा, स्वयंसेवी संस्थांचा याच्यामध्ये सहभाग होईल, अशी लावली गेलेली झाडं ही जगवण्याचं प्रमाण 80-90% त्याच्या वरती ज्या वेळेला जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं ही मोहीम यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल. निसर्गानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण केवळ ते ओरबाडण्याचंच काम केलेलं आहे, जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं. तर आता जेव्हा त्याची जाणीव आपल्याला झालेली आहे त्यावेळेला त्या जाणीवेला आपल्याला कुठे ना कुठंतरी आपल्या कृतीची जोड द्यायची आहे आणि त्यामुळे या वृक्षारोपण मोहिमेची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देखील आम्ही अशा पद्धतीच्या मोहिमेचं आवाहन केलं की कोणीही आम्हाला एक मिस कॉल द्या आणि आम्ही आपल्याला रोपटं पुरवू, ते रोपटं आपण लावा, संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करू. याशिवाय सेल्फी विथ अ ट्री अशा पद्धतीची एक कॉन्टेस्ट देखील आम्ही लॉन्च केलेली आहे आणि या सगळ्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त पर्यावरणाच्या जवळ न्यावं. पर्यावरणाचा सांभाळ ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही, आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि त्यामुळे एक झाड लावून याची आज सुरुवात करूया अशा पद्धतीचं आवाहन आपण करतो. लायन्स क्लब असो,
तुम्ही असाल किंवा आपल्या जेलचे अधिकारी कर्मचारी त्यांच्याबरोबर आता खांद्याला खांदा लावून जेलचे कैदी देखील या मिशनमध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगता? मी सन्माननीय अधीक्षक गायकवाडजी यांचं मनापासून अभिनंदन करेन की आज या कारागृहामध्ये जेलमध्ये असलेले जे कोणी कैदी असतील हे कैदी समाजापासून काही कालावधीसाठी ते वेगळे झालेले आहेत. एक त्यांनी केलेल्या एका गुन्ह्याची शिक्षा उपभोगण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत, पण म्हणून त्यांच्यातलं माणूस पण नाकारून चालणार नाही. एका विशिष्ट प्रसंगाला ते तसे का वागले यावरती चर्चा होऊ शकते, यावरती संशोधन होऊ शकतं, पण याचा अर्थ त्यांचं माणूस म्हणून बाकीचे हक्क नाकारण्याचं काही कारण नाही. त्यांच्या सामाजिक संवेदना सर्व म्हणजे काही अपवाद जर वगळला तर पूर्णपणानं जागृत असतात, तर त्यामुळे अशा लोकांना समाजामध्ये लवकरात लवकर परत आणणं या दृष्टिकोनातून या उपक्रमाची खूप गरज आहे आणि मला आनंद आहे की हे तळोजा जेलच्या परिसरातच घडतं.